फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, आता कार्यक्रम तर आटोपलेला आहे। सर्व पाहुणे आहेत ना, हे आपापल्या घरी गेलेले आहेत आणि कल्याणीताई पण पुण्याला गेलेले आहेत। तर आज मला ना माझं घर आवऱ्याचं आहे, कारण की कसं आहे, पाहुणे असले की घर इतकं खराब होतं आणि यावेळेस कसं ताई लवकर निघून गेल्या, तर सर्व कामं ताईच्यावर आणि माझ्यावर झालेले आहेत। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला माझी रूम दाखवून देते, कारण की माझ्या रूममध्ये पण पाहुणे होते। तर खूप म्हणजे खराब झालेली आहे गादी, तर इथंच पडलेली आहे आणि गादी आता हे उचलतील नंतर, कारण की कसं आहे खूप हेवी गादी आहे। तर त्याच्यामुळे आहे ना मी रूम पण क्लीन नाही केली, काहीच नाही झालेलं आहे 2 दिवसापासून। माझं पूर्ण पॉलिथिना वगैरे सर्व तयारी वगैरे माझ्याच रूममध्ये झाली होती, तर मी रूम क्लीन पण नाही केली माझी। तर आता बघणार ही म्हणजे खाली आहेत ही आता, तर आल्यानंतर मग यांना मी गादी उचलायला लावणार, त्याच्यानंतर मग माझी जी रूम आहे ना हे क्लीन करणार। तर आता मी खाली जाते आणि खालचा हॉल क्लीन करते, भांडे पण ठेवायचे आहेत, कारण की आता कसं आहे आमच्या इथं भांड्याचे सर्व भांडे आहेत, तर कार्यक्रमाच्या दिवशी तेच भांडे निघाले होते, तर आईने घासून वगैरे सर्व ठेवून दिलेले आहेत। तर आता फक्त ते भांडे आहेत ना हे स्टोररूममध्ये लावायचे आहेत, तर ते भांडे तर यांच्या इकडे काम आहे, ते माझं नाही आहे, तर माझं फक्त किचन आवऱ्याचं काम आहे। आणि कारण की कसं आहे आता पाहुणे होते, तर कोणी पण किचनमध्ये काही पण सामान कुठं पण ठेवून देते, तर ते सामान मला जाग्यावर आणायचं आहे, कारण की कसं आता माझ्या हातचं सामान आहे, तर मला कसं जिथं तिथंच मला सामान आवडतं ठेवायला। तर म्हणून मग आता मी अगोदर आहे माझी किचन आवरून घेते, हॉल पूर्ण क्लीन करून घेते, त्याच्यानंतर मग माझी जी ही रूम आहे ना हे क्लीन करणार। तर खूप अशी खराब झालेली आहे माझी, सर्व निरा पडलेला आहे। मुलं म्हणजे वर आले होते खेळायला, तर त्यांनी काहीतरी आणलं होतं खेळायला वर, तर सर्व इथं पडलेलं आहे। इथे मला गिफ्ट मिळालं होतं, तर माहीने ओपन करून बघितलं होतं, तर त्याची पॉलिथिन पण इथेच पडलेली आहे। तर ही पण मी नंतर आता क्लीन करून घेणार, तुम्ही बघू शकता खूप खराब झालेली आहे माझी रूम। जिथपर्यंत आता ही गादी उचलणार नाही थे तिथपर्यंत माझी रूम क्लीन होणार नाही आहे। तर सर्व आवऱ्याचं राहिलेलं आहे, इकडे पण तसंच झालेलं आहे। उर्वीचा टेडी माझ्याच रूममध्ये आलेला आहे, उर्वी घेऊन आली होती तिचा टेडी, तर तिच्या रूममध्ये नेऊन ठेवावं लागणार आता याला। तर आता 2-3 दिवस झाले मी आहे ना माझ्या आईने जो तांब्याचा जो माठ मला दिला होता ना तो काढलेला आहे पाणी पिण्यासाठी, कारण की माझ्या आईने सांगितलं की यावेळेस बा तांब्याच्या माठामधलं पाणी पेत जा, खूप चांगलं असते। आणि दुसरीकडे आई आहे ना इकडे आता तूप बनवत आहे, कारण की खूप दिवसापासून आईने आहे ना साई आहे ना हे दुधावरची जमा करून ठेवली होती, पण कसं आहे घरी सर्व पाहुणे वगैरे असल्यामुळे आणि उर्वी असल्यामुळे आईने काही ते तूप बनवलं नाही, तर म्हणून मग आईने आता तिकडे तूप बनवत आहेत आणि इकडे मी देवपूजा पण करून घेतली आणि आज मी नाश्त्यामध्ये बनवत आहेत रव्याचे आप्पे। आता किचन तर आवरून झालेली आहे, देवपूजा पण करून घेतली, तर आता 10:30 वाजत आहेत। तर बस आता अगोदर मी ना नाश्त्याची तयारी करून घेतली, तर आज मी ना नाश्त्यामध्ये आप्पे बनवत आहे। तर इथे एक साचा झालेला आहे आप्प्यांचा, तर बस आता दुसरा लावून दिलेला आहे। तर याच्यासोबत मी आहे ना आता शेंगदाण्याची आणि दालवा आहे ना त्याची चटणी बनवत आहे, तर इथे मी बारीक करून घेतलं, त्यानंतर याच्यामध्ये आता थोडंसं लिंबू टाकलेलं आहे, कारण की लिंबू आणि चटणीची चव आहे ना ही खूप छान लागणार, तर मग मी याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं। तर आता फक्त याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं, मीठ टाकल्यानंतर मग मी पप्पांना आणि यांना खायला देणार, कारण की आज आमच्या शेतामध्ये कापसासाठी बाया आहेत। 2-3 दिवस झाले पप्पांनी यांना बाया बंद ठेवल्या होत्या, कारण की घरी यांना कार्यक्रम होता आणि पाहुणे पण होते, त्याच्यामुळे यांना कापसाला बाया बंद ठेवल्या होत्या। तर आज आमच्या इथं आहे ना शेतामध्ये बाया येणार आहेत कापूस वेचण्यासाठी, तर म्हणून मग आता पप्पांना आणि यांना जायचं शेतामध्ये। तर लवकर मी आता यांना नाश्ता देऊन देते, त्यानंतर मग बघणार की बा यांच्या टिफिनमध्ये काय बनवायचं आहे। आणि आज मला माझी रूम पण आवरायची आहे, तर आता मी तर खालीच आहे, वर जाणार नंतर आणि बघणार यांनी जर गादी उचलली असणार तर मग मला रूम आवरायला बरं, नाही तर मग आजचा पण दिवस माझा तसाच जाणार आहे। तर आज महालक्ष्मीचे जे भांडे होते ना म्हणजे जे मोठे गंज वगैरे होते ना ते स्टोररूममध्ये ठेवायचे आहे, सर्व बेडशीट वगैरे आईच्या बेडमध्ये ठेवायचे आहेत। तर अगोदर नाश्ता करून घेऊ, त्यानंतर मग ते कामं करू। तर आता इथे आप्पे तयार झालेले आहेत पप्पांसाठी, यांच्यासाठी आणि इथे आईसाठी, तिघांसाठी पण साठी मी ना ताट काढून ठेवलेलं आहे। आईच्या ताटामध्ये ना चटणीच नाही टाकली, विसरली। हां, चला आता तिघांना पण नेऊन देते, मस्तपैकी गरम गरम आप्पे झालेले आहेत। मला थोडा वेळ उशिरा जायला लागेल, नाही टिफिन नाही नेणार गादी उचलली, गादी उचलली
फक्त रूम क्लीन करायची राहिली. आणि आता नाश्ता झाल्यानंतर फक्त ते महालक्ष्मीचे जे भांडे आहेत ना ते स्टोर मध्ये ठेवून द्यायचं, बाकीचं आम्ही आवडतो. बरं ठीक आहे, बोलतो ना. आज तर मस्त दिसत आहे. हा, आतापर्यंत नवीन कपडे घालता येत नव्हते ना, म्हणून आता नवीन कपडे घालणं चालते. जुने कपडे जे आहेत ना दीपालीला खूप टाईट होत होते, म्हणून हे आता नवीन कपडे काढलेत. नवीन दोन ड्रेस मी मागवलेले आहेत, थोडे ढिले. ब्लू कलरचा थोडी दीपाली आता मोठी मोठी होत आहे. आता काय करू, मोठी मोठी होत आहे. डाएट बंद आहे ना सध्या. डाएट बंद आहे, नुसतं खाणं चालू आहे. भूक लागते लवकर लवकर, मेडिसिन घ्यावं लागत आहे. त्याच्यामुळे मोठी मोठी होत आहे. आणखीन होणार आहे पुढे, हे असं जर खाणं असलं तर आणखीन होणार. बरोबर आहे. चला तर मग आता आम्ही रव्याचे आपले घालतो मस्त. आणि लवकर बनून घे नाही पण पप्पा बनवून घेतो गरम गरम. माझ्याकडे पप्पा जमले हे रव्याचे मस्त लागते पण. आणि लवकर पण होते 5 मिनिटांमध्ये. आई तू आधी कशाचे बनवत होती? तांदूळाचे. तांदूळ दाळ. ते भिजू घालून ठेवायची होती ना पहिले. उडदार दाळ, हरद दाळ, तांदूळ. त्याचे बनवत होते. ते थोडे आमसर लागत होते मस्त. हा, इडलीचं घालतो तसं. सारा नाही त्याचे बनतील. तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 4:00. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मला माझी रूम क्लीन करायची होती, पण सकाळी मी आपे बनवले होते नाश्त्यामध्ये, तर सर्वांनी आपेच खाल्ले आणि पप्पा शेतामध्ये निघून गेले. कारण की आज आमच्या शेतामध्ये बाया होत्या कापूस म्हणजे कापसासाठी, तर म्हणून मग पप्पांनी सांगितलं आता मला तर जेवा लागत नाही आहे. कारण की आणि तसं पण आहे ना, पप्पांचं जेवण जास्त नाही आहे. पप्पा फक्त सकाळी एक पोळी जेवण करतात आणि संध्याकाळी एक पोळी जेवण करतात. तर सकाळी पप्पांनी खूप सारे आपे खाल्ले, तर त्यांचं म्हणजे भूक मोड झाली. मग पप्पा म्हणते आता मला जेवण करायचं नाही आहे, तर माझा काही स्वयंपाक बनवू नको. तर आईने पण तसंच सांगितलं आणि यांनी पण तसंच सांगितलं. तर म्हटलं चला जाऊ द्या, मग आता बघणार मी माझ्यासाठी नंतर काही बनवणार. तर म्हणून मग मी काय म्हटलं चला आता माझी रूम क्लीन करायची होती, पण 2-3 दिवसापासून इतकी दगदग झाली ना मला, तर म्हणजे माझे पाय पण दुखत होते आणि माझे पाठ पण दुखत आहे आणि कंबर पण आता अशा याच्यामध्ये काही ना काही दुखतच असते. तर आता माझं सर्व दुखणं सुरू झालं. आता तर माझे पाय खूप दुखत आहेत. तर म्हटलं चला मी आईच्या रूममध्ये थोडं अंग टाकते, त्याच्यानंतर मग लागलं तर माझी रूम आहे ना हे क्लीन करून घेणार. पण कशाचं, आईच्या रूममध्ये मी अंग टाकलं आणि झोपूनच गेली. झोपली मी, झोपली 1 वाजता आणि आता वाजलेले आहेत 4. तर मी आतापर्यंत झोपलेलीच होती. तर आता हे चाललेलं आहे शेतामध्ये कापूस आणण्यासाठी. तर मग आता मी इथे आमच्या तिघांसाठी चहा ठेवलेला आहे, आई मी आणि हेच आहेत. तर आज तर काही शूट नाही झालं माझं, नुसतं मी झोपली, रूम पण क्लीन नाही केली, काहीच नाही केलं. तर बस आता चहा घेतो आणि त्यानंतर मग घर वगैरे झाडून घेते मी. आणि हे आल्यानंतर मग लवकर स्वयंपाक बनवून घेणार, कारण की सकाळी स्वयंपाकच बनवला नाही. आणि पप्पांना पण मग आज लवकर भूक लागणार, कारण की सकाळीच पप्पांनी 10:30 वाजता नाश्ता केला, त्यानंतर मग काहीच खाल्लेलं नाही आहे. तर आता मी बस झाडू वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट स्वयंपाक करून घेणार लवकर, आणि त्याच्यानंतर मग माझी रूम क्लीन करणार. काय झालं, भूक लागली? भूक लागली थोडीशी लागली. सकाळपासून फक्त आपे खाल्ले होते आपण, त्यापासून काहीच नाही खाल्लं. हा, मी म्हटलं तर स्वयंपाकच होता नाही म्हणत, आता भूक नाही आहे. अच्छा अच्छा, हो आहे त्या गंजामध्ये ठेवलेलं. बरोबर आहे.
आणि आमची इथं आहे ना या तिघांना पण सवय अशी आहे, तिघं म्हणजे कंचनताई, मुन्नादादा आणि हे, यांना आहे ना चहासोबत शंकरपाळे खायची सवय आहे, है ना? तिघांना पण आवडतात. हे सवय कुठून लागली तुम्हाला? आवडते खायला, आधी आई बनवून ठेवायची की दिवाळीच्या टाइमले. हा, आम्ही असंच खायचो. मी आजपर्यंत नाही खाल्ले गोड सोबत गोड. नाही, आम्ही जास्त खायचो. असं आहे का? ओ आ हा, नवीन कप घेतला असता. एक्स्ट्रा थैली घेऊन घ्या, वही पेन, फोन. ठीक आहे ना, एक तुम्ही नाईट फ्रेम घातला आज. त्याला चेनच नाही आहे. त्याला चेन नाही, विदाउट चेन वाला आहे ना तू. ते दोन शॉर्ट आणा लागतात, त्याला चेन असते की नाही तुमच्या अगोदर ठेवते की नाही ते घेऊन जा. दादाला आवाज देऊन देते पण तुला. सर्व अंगण पण क्लीन करत आलो. भंडारा झाला त्या दिवसपासून आहे ना, म्हणजे सर्व चिकट चिकट झालेलं आहे. तसं तर आईने दोन वेळा धुतलं होतं पण हे निघतच नाही आहे, कारण की आमच्या इथे स्वयंपाक झाला होता ना, तर त्याच्यामुळे इथलं सर्व नाही चिकट झालेलं आहे, लवकर निघत नाही. आणि आईच्याने कसं जास्त वाकणं होत नाही, तर यांनी म्हटलं होतं की बा मी करून देणार. तर हे उद्या करणार आहे ना आपण, उद्या तुम्ही करणार आहे ना आपण, म्हणजे मी फक्त वरून पाणी टाकणार. ठीक, बरं ठीक आहे. तर आता हे चाललेले शेतामध्ये कापूस आणण्यासाठी, तर आता आम्ही उद्या करणार आहोत हे क्लीन. इथे हिरव्या मिरच्या उरल्या होत्या तर आईने वाळू घातलेल्या आहेत, आणि इथे अद्रकची पावडर आम्हाला करायची आहे. तर पप्पाने खूप सारं अद्रक आणलं होतं, 1.5 किलो. तर काही अद्रक तर घरामध्ये यूज झालं, म्हणजे भाज्यांमध्ये जो पण मसाला बनतो ना आपला, काय म्हणतो त्याला, अद्रकचा आणि लसूणचा, तर त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक यूज झालं होतं. बाकीचं अद्रकचाही आता पावडर करणार आहेत हे सोकल्यानंतर. तर पूर्ण अंगाने ना चिकट चिकट झालं, हे आता आम्हाला क्लीन करायचं आहे. पाय स्लिप होता, म्हणजे याच्यावरून आहे ना, काल पाय स्लिप होता होता वाचला माझा, तर आईने सांगितलं बाहेर निघू नको म्हणून. तर आता हे हां येणार आहे दादा, आवाज दिला दादांना. हो ना, लवकर बोलावलं पप्पांनी. तर इकडे आमच्या टोपल्यामध्ये, आमच्या टोपल्यामध्ये आहे ना बोरं आहेत आमच्या शेतामधले, खूप सारे बोरं होते पण आता कसं थोडेसेच राहिलेले आहेत. थोडेसे कल्याणताईंनी नेलेले आहेत आणि थोडेसे आम्ही घरी ठेवले. आणि आमच्या शेतामध्ये आहे ना खूप सारं चिंचीचे झाडं पण आहेत, तर इथे पप्पांनी बोरं आणि चिंच आणले होते. तर हे आता थोडेसे वाळू घालून देते मी, म्हणजे कसं आता संक्रांत आहे, तर संक्रांताच्या दिवशी हळदी कुंकवाच्या वेळेस आम्हाला हे बोरं कामात पडतील. तर याच्यामध्ये 3 चिंचा निघालेले आहेत, बाकीचे चिंचा आहेत ना हे आतमध्ये आहेत घरामध्ये. आमच्या शेतामधले आहे ना एवढ्या साऱ्या चिंचा निघालेल्या आहेत, तर पप्पांनी त्या दिवशी बोरं आणि चिंचा आणल्या होत्या, कारण की कल्याणीताईला माझं ते सजावट करायची होती ना, तर त्याच्यासाठी कल्याणीताईला चिंचा आणि बोरं पाहिजे होते. तर म्हणून पप्पांनी आमच्या शेतामधून एवढ्या साऱ्या चिंचा आणि बोरं आणले. तर चिंचा तर जशाच्या तशाच आहेत, कारण की कसं आहे मला इतके आवडत नाहीत का, तसं तर खूप म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये खूप बायांना बोरं चिंचा वगैरे आवडतात, पण मला चिंचा अजिबात खायची इच्छा होत नाही आहे, आणि तसं पण आवडत नाही आणि खायची इच्छा पण होत नाही. बोरं तरी मी खात असते पण चिंचा अजिबात नाही, कारण की चिंचा ना खूप आंबट आहेत. तर मग मी ना ते अजूनपर्यंत खाल्लेली नाही आहे. तर इथे त्या दिवशी ताईंना सर्व डेकोरेशनचं म्हणजे चकल्या वगैरे हे सर्व टोपल्या सजवल्या होत्या ना, तर याच्यामधलं आता थोडं थोडं आम्ही खाऊन घेत आहे. तर करंजी तर जशीची तशीच आहे, बघू शकता. याची पॅकिंग पण अजूनपर्यंत आम्ही ओपन केलेली नाही आहे. तर आता आईने सांगितलं की बा हे लवकर लवकर खाऊन घेणे तर मग खराब होऊ शकतील. तर म्हणून मग आता हे एका डब्यामध्ये काढून घेते मी, आणि त्यानंतर मग थोडं थोडं खाणार. तर टोपल्या तशाच ठेवलेल्या आहेत, आणि याच्यामध्ये आहे ना तिळाची वडी आणि रव्याची वडी आहे. तर हे तर पप्पा आणि आईच खात आहेत, कारण की त्या दोघांना खूप आवडते आणि तीळ गरम असतात, त्याच्यामुळे मला आईने नाही सांगितलेलं आहे खायला, नाही तर तिळाची वडी मला खूप आवडते. पण तर जाऊ द्या आता, नंतर खायलाच भेटेल पुढच्या वर्षी. आणि शेव, त्याच्यानंतर आणखीन काय आहे आपलं हे अनारसे, अनारसेची पण टोपली जशीची तशीच आहे, आता हे पण खाली करायची आहे. तर हे सर्व खाली करून मग हे सर्व जे टोपले आहेत ना हे मी आता बांधून ठेवून देणार.
तर चला आता एवढं सारं सामान आहे खाण्याचं एका डब्यामध्ये काढून घेते आणि नंतर मग खात जाणार. तर चला आता हे शेतामध्ये गेले अगोदर झाडू करते त्यानंतर मग लवकर स्वयंपाकाची तयारी करते. तर संध्याकाळचे दिवे वगैरे सर्व लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी आता लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेत आहे. तसं तर अर्ध्या माझ्या पोळ्या टाकून झाल्या होत्या, अर्ध्याच पोळ्या टाकायच्या राहिल्या होत्या. तर मी विचार करत होती की बा भाजी कशाची बनवायची, कारण की कसं आहे आपण पोळ्या टाकून घेऊ शकतो पण कसं आहे भाजी सकाळ संध्याकाळ विचार पडतो भाजीचा की काय बनवायचं आहे. तर म्हणून मग आज मी बनवत आहे शेंगदाण्याची भाजी. माझा स्वयंपाक होईपर्यंत इकडे यांनी ना पूर्ण महालक्ष्मीचे जे भांडे होते ना हे सर्व लावून दिलेले आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मागे पण यांनी ना पूर्ण जी स्टोरूम आहे ही आवरली होती पण आता कार्यक्रमामुळे ना डबल जशीची तशी झालेली आहे. तर आता तर आम्ही याला आता आवरणार नाही आहे. आता आमची इथं भंडारा आहे तर भंडाऱ्याच्यामध्ये ना सर्व पूर्ण हे सामान काढावं लागणार आहे आणि भंडारा झाल्यानंतर मग पुन्हा आम्ही एक वेळा स्टोरूम आहे आमची आवरून घेऊ. त्याच्यानंतर मग आता स्टोरूमला म्हणजे महालक्ष्मीपर्यंत कोणी हात नाही लावणार. तसं पण आहे ना आमच्या स्टोरूममध्ये खूप सारं सामान आहे. ॲक्च्युली एक्स्ट्राचं नाही आहे कारण की काही सामान सर्व महत्त्वाचं सामान आहे कारण की आपल्या शेतामधलं सामान आहे, घरचं पण सामान आहे आणि अनाजाचे सर्व कोठ्या वगैरे आहेत. तर हे सर्व सामान कामाचंच आहे तर म्हणून मग आता खूप जे आमचे स्टोरूम आहे ना पूर्ण अशी झालेली आहे, मिसी झालेली आहे. तर जाऊ द्या आता भंडारा आहे, पुढे भंडारा झाल्यानंतर पुन्हा एक वेळ आवरून घेऊ त्याच्यानंतर मग आवरायचं काम नाही राहणार पुढे. तर चला मग आता सर्व स्वयंपाक वगैरे झालेलं आहे, फक्त भांडे घासायचे राहिले, भांडे घासून घेते. त्याच्यानंतर मग आता आम्ही चौघजणं जेवण करू कारण की सकाळपासून कोणी जेवलेलं नाही आहे, फक्त नाश्ता केला होता. तर पप्पा आता बाहेर गेलेले, पप्पा आल्यानंतर मग आम्ही जेवण करू. तर चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडले जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.